नमस्कार, मी विक्रम गायकवाड. मी इथे कोकणात शूट करतोय आणि आमचं शूटिंग बघण्यासाठी राजश्री मराठीची टीम इथे आली आहे. पण ती जी राजश्री मराठीची अतिशय आहे ती माझी सायकल घेऊन गेली आहे, त्यामुळे मला शूटिंगला जाता येत नाही. आता ती कधी येते याची वाट बघतोय आणि ती आलेली आहे त्या. वा वा वा, मी आले. आणि तुम्ही मला लास्ट टाइम म्हणाला होतात की सायकलवर तुमचं प्रचंड प्रेम आहे, तर मी जरा राऊंड मारून आले आणि मलाही खरंच कळते आता तुमचं का प्रेम आहे ते. तर सायकल आणि तुमचं नातं याबद्दल काय सांग? सुरुवात सांगतो, मी माझे असं म्हणतो ना आपण की लहानपणी मी अशी सायकल चालवायचो तशी सायकल चालवायचो, तर तो मला सांगण्याला मुद्दाच नसतो कारण मी माझ्या आयुष्यातून सायकल कधी गेलीच नाही. पण मी मुंबईत एका नाटकाचं हे चालू होतं, रिहर्सल चालू होत्या, दादरला रिहर्सल असायची, 2014 गोष्ट. तर तेव्हा कार घेऊन जायचो गोरेगावातून, तर बरोबर माझी 10 रिहर्सल असायची आणि मला 1.5 ते 2.5 तास लागायचे कारने पोचायला, कारण पीक अवर्स असतात आपल्या इथे. तर एक दिवस मी चिडलो, म्हटलं आपल्याकडे सायकल आहे, सायकलवर जाऊन बघूया. सायकलने मी, खोटं वाटेल, गोरेगावातून दादरला DMCCला 55 मिनिटाला पोचलो होतो. मग त्या दिवशी मी ठरवलं की आपलं कुठल्याही कामासाठी आपण जेव्हा एकटे असू तेव्हा फक्त सायकल वापरायची, कारण मी शक्यतोवर सायकल सोडून दुसरं वाहन वापरत नाही. लास्ट टाइम आपण बोलताना तुम्ही म्हणाल की मी मुंबईहून गावात आणली आहे सायकल, तर मला पहिले वाटलं की तुम्ही चालवत नेली आहे सायकल. तर इथे कसं असतं, म्हणजे तुम्ही सायकल प्रत्येक ठिकाणी जाणं सायकल नेता? होय होय होय, म्हणजे शूटला तर मी सायकलवरच जातो. म्हणजे आता पाऊस होता म्हणून 1-2 दिवस नाही नेली, पण अदरवाईज शूटला किंवा कुठे जायचं असेल, काही करायचं असेल, एकट्यासाठी मी कधीच कारला हात लावत नाही. अगदीच बायका पोरांना घेऊन जायचं आहे तर मग तुम्हाला लागतेच गाडी, पण जिथे गरज नाही तिथे का वापरायची ना, तुमची हेल्थ पण होते आणि मला मजा येते. मला सायकलवर, एक सायकल हा असं वाहन आहे जिथे तुला दुसरा विचारच येऊ शकत नाही, कारण तुला एकतर सर्व बघायचं असतं, ट्रॅफिक आणि याच्याकडे लक्ष द्यायचं असतं, आणि तुला कोणी तुझ्याशी गप्पा मारायला, तुझी गाणी ऐकवायला, बडबड करायला कोणीही नसतं. आयुष्यातली पहिली सायकल जी गिफ्ट केली असेल, किंवा तुम्ही परीक्षेत पास झाल्यावर आपल्याला मिळते की सायकल घेतली बाबा, आयुष्यातली पहिली सायकल कितव्या वर्षी? पहिली सायकल मी 4th असताना मला आईने घेऊन दिली होती, लेडीज सायकल होती ती, सेकंड हँड घेऊन दिली होती. आणि ती घेणार आहे आई हे कळल्यानंतर मला स्वप्न पडायची रोज, किंवा मग तेव्हा मला सायकल येत नव्हती तरी मी, मला स्वप्न पडायची की मी आता सायकल चालवतो, ह्या रोडनी चाललो आहे, शाळेत सायकलवर गेलो आहे. मग ती पहिली एखादं वर्ष ती वापरली, त्याच्यानंतर मग मला जमायला लागलं, मग प्रॉपर सायकल घेऊन दिली. म्हणजे साधारणपणे 5वी ते 6वीपासून ते आता माझी मुलगी पहिलीच आहे, एवढ्या वयात तरी माझ्या आयुष्यातनं सायकल कुठं नाही गेलेली. आणि असं म्हणतात की सायकलवरून पडलो नाही तर आपण सायकल शिकलो असं आपण म्हणू शकत नाही, तुम्ही किती वेळा सायकलवरून पडला? खरं तर लहानपणी नाही पडलो, आत्ता मध्ये सिंहगडावरनं उतरताना फोन वाजला म्हणून मूर्खपणा केला, फोनला हात घातला आणि खड्डा आला, तर असा उडून आकाशात पडलो आणि समोरून एक कार येत होती त्याच्या चाकाच्या इथं टेकून पडलो. तर ते काका बिचारे फॅमिलीला घेऊन गड दाखवायला चालले होते, त्यांना असं वाटलं आपल्या गाडीखाली माणूस गेला, तर ते तिथं थरथर कापायला लागले. आणि तेवढ्यात माझा दुसरा मित्र आला सायकलवर, त्यांनी आधी त्या काकांनी विचारलं खा आहेत का गेलेत असं विचारलं. घडत असतात. तर ह्या तुमचे जी साथी आहे तिच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. खूप छान तुम्ही मेंटेन ठेवली हिला आणि हेल्मेट वगैरे तुम्ही ही नियम पाळताय, काय सांगाल आपण? येस, ही हिला ग्रॅव्हल बाईक म्हणतात. माझ्याकडे एक MTB आहे माउंटन बाईक, एक आहे हायब्रिड जी सिटीसाठी वापरतात, ही ग्रॅव्हल कम रोड बाईक असते जी, म्हणजे आता आपण इथं कोकणात शूट करतोय तर कधी कधी ऑफ रोडिंग करायचं असेल, प्रॉपर रोड बाईक्स ज्या असतात त्यांची चाकं अजून बारीक असतात आणि मग त्यांना आहे ना थोडंसं ऑफ रोडिंग नाही करता येत. ही जरा तुम्हाला तो ते बेनिफिट देते की तुम्ही ऑफ रोडिंग जरी करायचं असेल तरी ही चालते, आणि मेन टार रोडला तर उत्तमच. आणि हिचे आपण हँडल्स बघतो आहे असे, हे तुमचे एरोडायनॅमिक्स क्रिएट होऊन तुमचा स्पीड वाढण्यासाठी असतात. हायब्रिडला स्ट्रेट असतात, पण जेव्हा आपल्याला सवय नसते तेव्हा शक्यतो हायब्रिड वापरायची, की जेणेकरून ज्यांना सवय नाही अशा पोझिशनची ना त्यांची कंबर बिंबर भरून येते 5-7 किलोमीटर चालवल्यानंतर. म्हणून मी आता थोडंसं अपग्रेड करत जातो, आपण तसं मी सायकलचं अपग्रेड करत येतो आहे. आणि सायकलबद्दलचं फॅसिनेशन एवढं आहे, एवढी माहिती आणि अशा बाईक्स आपण चालवायला हव्यात, हे साधारण कधीपासून तुम्हाला आहे सायकलबद्दल? फार वर्षांपासून. मग आता मला तेच मलाच आठवत नाही की कधीपासून आहे हे. मी अगदी सुरुवातीपासूनच मी हे सायकलचं वेड आहे. मला सायकलच्या कंपन्या सगळ्या माहिती असतात, माझे मित्र इतके हसतात माझ्यावर, मला कारचे ब्रँड कळत नाहीत, नवीन एखादी बाईक
लॉन्च होते ते विकत घेतात, ते स्वप्न बघतात ते विकत घेण्याचं. पण मला ती स्वप्न नाहीच पडत. मला ती सायकलची एक कोलनॅगो नावाचा एक ब्रँड आहे ज्याला सायकलमधली फेरारी म्हणतात, जिचं फ्रेम वेट साधारणपणे 750 ग्रॅम ते 1 किलो एवढंच असतं. तर माझी स्वप्नातली ती मला सायकल घ्यायची आहे. असं सगळं स्वप्न सायकलवरच आहेत आपली. आणि असं वाटतं की जास्त करून रोमॅन्स पण सायकलवर झाला आहे, म्हणजे रोमॅन्टिक गाणी शूट झाली आहेत. पण तुमच्या या सायकलला ना मागे बॅकसीट नाही आहे, तर तुम्हाला एकट्यालाच सायकलवर जायला आवडतं? शक्यतो थोडासा रोमॅन्स स्वतःबरोबर पण करावा एकट्याने म्हणजे बरं पडतं. पण हे मला ती एक सायकल करून घ्यायची आहे, म्हणजे आता त्या बनवून घ्याव्या लागतात. हे आपलं सीट, याच्या मागे एक हँडल सीट पॅडल, आणि त्याच्या मागे एक चिल्ड्रनचं छोटं असतं, आणि त्याच्या मागे ॲडल्ट असं एक तीन ह्याचं एक सायकल बनवता येते, 2 चाकाची, आणि त्याला 3 ठिकाणी पॅडलिंग करता येतं. त्यामुळे तो तिला गिअर्स नसतात, पण ती विथ फॅमिली ट्रॅव्हल करायला खूप सुंदर आहे. विथ फॅमिली कारनी आपण बऱ्याच ट्रॅव्हल केलं आहे, पण सायकलनी ट्रॅव्हल एक वेगळाच ॲडव्हेंचर असणार आहे. लवकरच आपण त्याचा पण एक इंटरव्ह्यू करू आणि मलाही राईड मिळेल. येस, हो, म्हणजे मागच्याला काय बॅलन्स पण नाही करायचं आहे आणि काहीच नाही मारतोय पॅडल म्हणून मारायचं आहे. तर ह्या आपण बऱ्याच जण बघितलं की लोक मुंबईपासून ते गोवापर्यंत ट्रॅव्हल करतात सायकलनी, तुमच्या मनात कधी असा विचार आला? खूप वेळा आला, पण मला ना माझे तसे पार्टनर्स मिळत नाही आहेत, आणि ऑर्गनायझेशनबरोबर जाणं वगैरे ना आपला व्यवसाय इतकं क्रिटिकल आहे ना की तुम्हाला असेच 15 दिवस नाही मिळत, मध्ये 2 दिवस मिळतात, मध्ये 3 दिवस मिळतात. त्यामुळे पुण्यात असताना मी सिंहगड, राजगड, तोरणा, अजून लोणावळा हे करतो सायकल, म्हणजे साधारणपणे 150 वगैरे किलोमीटर मी चालवतो त्या काही म्हणजे असे लॉंग राईडला. पण दुर्दैवाने अजून तसं मुंबई गोवा, पुणे गोवा ते नाही झालेलं. पुणे मुंबई झालेलं आहे, मुंबई पुणे नाही आलेलं. कारण पुणे मुंबई काय होतं, पुण्यातनं निघालात की तुम्हाला उतार मिळतो ना, तर मुंबईतनं निघाला की तो अख्खा घाट तुम्हाला चढावा लागतो. मुंबईचं ट्रॅफिक सध्या नाही आहे इथे बघायला मिळतं, मोकळे रस्ते आहेत, तर तुम्ही डबल एन्जॉय करता. डबल एन्जॉय म्हणजे इथे ब्रेक, कारण सायकलिस्ट सगळ्यात मरतो कुठे ना, त्याला सतत ब्रेक मारावा लागतो. पण तो स्पीड त्याचा मोशन गेला की खूप पायांवर ताण येतो. पण इथं रस्ते पण चांगले आहेत आणि रस्त्यावर ट्रॅफिक पण अजिबात नाही. आणि आपण बऱ्याचदा फ्रेंडसाठी लेटर देतो, पण सायकलसाठी लेटर, खास तुमच्या साथीसाठी लेटर द्यायचं असेल तर त्या लेटरमध्ये काय नाही, अशीच आयुष्यभर सोबत राहा आणि माझ्या पायांची काळजी घे की जेणेकरून मी तुला चालवू शकेन आयुष्यभर. माझी मुलगी कधी तिला सायकल दिली, पप्पा तुमची मैत्रीण तिथं बसली आहे असं म्हणते, तर बऱ्याच लोकांना कळत नाही की असं का म्हणते. मग ती सांगते, ती छोटी आहे तर ती सांगते की माझे पप्पा आहेत ना सायकलशी बोलतात बरं का वगैरे असं करून ती सांगते. तुमचं घनिष्ठ नातं आहे सायकलसोबत, आणि तुमची ही सायकल स्टोरी आम्हालासुद्धा खूप आवडली आहे. आणि सगळ्यांनी हे केलं पाहिजे की ट्रॅफिक टाईम वाचवण्यासाठी आणि एकंदरीत प्रदूषण वाचवण्यासाठी. सो थँक्यू सो मच विक्रम सर, आणि सायकल राईड नक्की 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 एकत्र करूया. एक मला तर असं वाटतं की आपला एखादा इंटरव्ह्यू, मागचा जसा इंटरव्ह्यू इकडे आपण प्रतापगडावर केला होता शेर शिवराजचा, तसा एखादा इंटरव्ह्यू सायकलवर एक किमान म्हणजे बोरिवली टू दादर एवढा तरी करूया. थँक्यू सो मच सर, आणि ही सायकल तुमची मला खूप आवडली आहे. थँक्यू थँक्यू.